आणखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी चैतालिक कानेटकर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते अन्न वस्त्र निवारा शिक्षण आणि आरोग्य या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत या सगळ्या गरजांची पूर्तता होते ती कुटुंबात फॅमिली इज अ फर्स्ट सोशलायझिंग एजन्सी ऑफ चाइल्ड अर्थात कुटुंब ही सर्वात प्रथम सामाजिक जडणघडण आपली करणारी संस्था आहे असं आपण म्हणतो एखाद्या बालकाला कौटुंबिक वातावरणच जर मिळालं नाही तर त्याची सामाजिक जडणघडण सांस्कृतिक जडणघडण हे होऊ शकत नाही ते मूल जगतं पण त्याला मुक्तपणे संचार करता येत नाही त्यासाठी गरज असते एका कुटुंबाची आणि ह्याच दृष्टिकोनातून त्याला कुटुंब मिळण्याकरता आपल्याकडे वेगवेगळे पर्यायसुद्धा उपलब्ध आहे त्यातल्याच एका पर्यायावर आज आपण बोलणार आहोत आजचा विषय खूप वेगळा आहे पाहूया आजचा विषय काय आहे तो आज आपण बोलणार आहोत प्रतिपालकत्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत सी एस आर हेड श्रेया भारतीय नमस्कार नमस्कार मॅडम कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते आणि खरंच हा एक अतिशय वेगळा <coughs> विषय आहे ज्या विषयावर आपल्याला त्यांच्याकडून मार्गदर्शन मिळणार आहे सर्वप्रथम मी <coughs> त्यांची ओळख करून देते सी एस आर हेड श्रेया भारतीय पूर्वाश्रमीच्या शीतल भिडे एम एम एस डब्ल्यू असून सध्या त्यांचे पी एच डीचे शिक्षण सुरू आहे अनाथ मुलांचे पुनर्वसन या विषयावर थिसिस विश्लेषणाच्या टप्प्यावर आहे समुपदेशन आणि मानसोपचार अभ्यास त्याचबरोबर सी एस आर हेड सायकोलॉजिकल काउन्सिलर विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट चेंबूर येथे त्या कार्यरत आहेत दोन हजारपासून पासून अडॉप्शन या क्षेत्रात पालकांचं त्या समुपदेशन करतात दोन हजार एकोणीसमध्ये स्वनाथ फाउंडेशन ही संस्था त्यांच्याकडून सुरू केली गेली कार्यकारी विश्वस्त स्वनाथ फाउंडेशन मुंबई बालकांच्या विषयांचे तज्ज्ञ म्हणून महाराष्ट्र शासनातर्फे बाल आणि न्याय नियम दोन हजार अठरा तज्ज्ञ समितीवर त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रतिपालकत्व या योजनेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी अनेक राज्यात अनेक ठिकाणी वेगवेगळी शिबिरं घेऊन समुपदेशनाचे कार्यक्रम त्यांच्याकडून राबवले जातात रायगड जिल्ह्यातील पाच गावांचे पालकत्व सी एस आर हेड या नात्यानं त्यांनी स्वीकारलेलं आहे महिलांच्या क्षेत्रात सुद्धा महर्षी कर्वे इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा त्यांचा अनुभव आहे सिव्हिलियन सोल्जर पुरस्कार सकाळ सावित्रीबाई पुरस्कार लाइफ मी मराठी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आज ते आपल्याला प्रतीक पालकत्व ही एक संकल्पना समजावून सांगणार आहे त्याचबरोबर त्याचं महत्त्व देखील आपल्याला आजच्या भागातून समजणार आहे आजचा विषय आहे प्रतिपालकत्व आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सी एस आर हेड श्रेया भारतीय मॅडम तेव्हा या विषयाच्या अनुषंगाने आपले प्रश्न असावेत आता आपण वेळ न घालवता लगेच कार्यक्रमाला सुरुवात करूया मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते थँक्यू आणि अगदी पहिलाच मनात मना हा प्रश्न आहे की आपल्याकडे साधारण भारत देश बघितला तर अनाथ बालकांचं प्रमाण आहे हे तर नक्की पण ते साधारण किती टक्क्यांमध्ये दिसतं yes. आणि याविषयी काय आपल्याला विवेचन करता येईल <coughs> सगळ्यात पहिल्यांदा तर मी चैतालीजी तुमचं आणि दूरदर्शनचं खूप मनापासून आभार मानते कारण ज्या लहान वयापासून जेव्हा समजतही नव्हतो तेव्हापासून सह्याद्री आणि दूरदर्शनाशी जे नाळ जुळली होती आज ती प्रत्यक्ष इथे येऊन एक रिसोर्स पर्सन म्हणून तुमच्यासमोर बोलायला मला संधी मिळते याचाच मला खूप खरं तर आनंद होतो आहे त्यामुळे दूरदर्शनचे आणि तुमचं मी खूप खूप मनापासून आवड आम्हाला हा एक वेगळा विषय आहे ज्याच्यावरती आपल्याकडून मार्गदर्शन हवं आहे तर नक्कीच आपण या बोलणार आहोत तर काय सांगाल साधारण अनाथ बालकांचं प्रमाण किंवा त्याची टक्केवारी जर म्हणायची झाली तर बाकीच्या देशांचा विचार करता आपल्याकडे हे प्रमाण किती आहे कसं आहे काय का म्हण खरं तर याची सुरुवात करताना मला असं वाटतं पहिल्यांदा मूल म्हणजे काय इथे आपण जर गेलो तर मूल म्हणजे अठरा वर्ष ज्याने पूर्ण केलेलं नाही असं व्यक्ती असं म्हटलेलं आहे की ज्याने अठरा वर्ष पूर्ण केलेली नाही आहेत वयाची जन्मनानंतर अठरा वर्षापर्यंतचं जो काही कालावधी आहे त्यातली व्यक्ती म्हणजे ते मूल असं संबोधलं आहे आपल्या कायद्याच्या थ्रू जुएनाईल जस्टिस ॲक्ट टू थाउजंड आणि जे अनेक अनेक अमेंडमेंट्स आत्ता नवीन एक का चांगला कायदा जुएनाईल जस्टिस ॲक्ट ज्या नावाने म्हणजे त्याला मराठीत बाल न्याय अधिनियम असं म्हटलं जातं आणि त्याच्या थ्रू मुलाची डेफिनेशन ही दिलेली आहे त्याच्यामध्ये अनाथ मुलांची पण डेफिनेशन दिलेली आहे अनाथ मूल म्हणजे कोण तर त्यांचे दोन आई वडील म्हणजे जन्मदाते आई वडील दोघही नसतील किंवा त्यातलं एक पालक कोणी नसेल किंवा त्यांनी दत्तक पालकत्व ज्यांनी स्वीकारलंय अशी मुलं पण ती आता त्यांच्यापासून वंचित झालेली आहे ती अडॉप्टिव्ह पेरेंट्स पासून त्यांच्याकडेही नाही आहेत त्यांच्यापासून त्यांचा मृत्यू झाला आहे असा आपला अर्थ काढता येईल किंवा त्यांना गार्डियनशिप जर मिळालेली असेल की ते मूल गार्डियनशिपच्या आधारे एखाद्या कुटुंबात गेलेलं असेल आणि ते त्यांचे गार्डियनही आता त्यांच्याबरोबर नाही आहेत तर त्यांच्यापासून वंचित त्यांच्यापासून दुरावलेलं मुळे खरं तर आणि अशी एकटी झालेली मुलं अशी आपल्या आईवडिलांपासून दुरावलेली कधीही पुढे न भेटणारी असे असं जे काही नातं आहे ते पूर्ण गेलेलं आहे तुटलेलं आहे अशांची जी मुलं आहेत ती अनाथ कॅटेगरीत येतात पण त्याच्यानंतर आपण थोडंसं जेव्हा विषय पुढे पुढे जाईल तसं मी अजून हा विषय नीट उलगडून सांगेन तुम्ही आता जो राईटली मला प्रश्न विचारला त्याच्यात अनाथ मुलांची संख्या खरं तर हा एक अ, मोठा अ, गंभीर असा विषय आहे आणि खूप महत्वाचा आणि गंभीर आणि थोडा दुर्लक्षलेला असंही आपल्याला याला म्हणता येईल कारण आपल्या पूर्ण जगाचा जर विचार केला तर चौदा करोडपेक्षाही जास्त अनाथ मुलांची संख्या आहे त्याच्यामध्ये आपण हा जर विचार केला की रोज जन्मून अनाथ होणारी मुलांची संख्या जगात किती तर ती दहा हजार म्हणजे रोजच्या रोज जन्म घेऊन अनाथ होणारी मुलं यांची संख्या दहा हजाराची आहे ही जगातली संख्या मी सांगते आपल्या देशाचा जर विचार केला तर आपल्या देशात तीन करोड प्लस एवढी मुलं ही अनाथ मुलं आहेत आणि आता ती जन्मून अनाथ होणारी मुलं असा जर विचार त्याच्यात आपण प्रश्न केला तर या प्रश्नाचं उत्तर खरं तर आपल्यासमोर खरं तर आत्ता देण्यासारखं नाही आहे आम्ही या संबंधातला डेटा जमा करण्याचा प्रयत्न करतोय अडचणी थोड्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत आपल्या देशात मुळात एक्केचाळीस टक्के बर्थ रजिस्ट्रेशन होतं मुलांचं ज्याच्या आधारावर आपल्याला अनाथ मुलं असं जर वेगळं काढायचं झालं तर त्याचा आधार घेता येतो आणि त्याचं प्रमाण जर एक्केचाळीस टक्केच असेल तर मग एक्झॅक्टली आकडा या मुलांचा किती हा एक थोडासा संशोधनाचा विषय नक्कीच आहे नक्कीच आणि मला वाटतं तुम्ही जे जे काही आकडेवारी आम्हाला सांगितली ती खरं तर खूप भीषण आहे की रोजच्या रोज इतकी मुलं ही कुटुंबापासून पारखी होतात yes. किंवा कुटुंबापासून वंचित राहतात आणि मग साहजिकच मनात हा प्रश्न येतो की मग अशी जी कुटुंबापासून वंचित झालेली मुलं आहेत किंवा आपण ज्यांना अनाथ म्हणतोय तर त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी साधारण कुठले पर्याय आहेत की ज्यांना ते कुटुंब लाभू शकेल किंवा कुटुंबाची माया मिळू शकेल तर त्याचे काही पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत का आपण काय सांगाल खूप छान हा प्रश्न आहे खरं तर कारण कसं आहे हा गंभीर महत्त्वाचा विषय नक्की जरी असला तरी त्याचा कायद्याच्या दृष्टिकोनातून म्हणजे केंद्रीय मंत्रालय असेल म्हणजे बाल आ, महिला व बालविकास विभाग मंत्रालय आहे आणि बाहेरचे जे इंटरनॅशनल नॉर्म्स ज्याच्यासाठी खरं तर मुलांना सगळ्यात खरं तर सुप्रीम मानलेलं आहे म्हणजे पूर्ण जगाचा विचार केला तरी सगळ्यात जगातील मुलांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न आहेत आणि अनाथ मुलांचे तर सगळ्यात जास्त भयंकर प्रश्न आहेत असं आपल्याला म्हणता येऊ शकतं तर या आ, अनाथ मुलांचा संबंधातला विचार जर केला इंटरनॅशनल लेवलवर याच्या संबंधातले नो ज्याला आपण संयुक्त राष्ट्र परिषदा होतात आणि त्या संयुक्त राष्ट्र परिषदांमध्ये अनाथ मुलांच्या संबंधातला पण विचार वेळोवेळी केला गेला आहे आणि खरं तर इंटरनॅशनल नियमांचा आधार आपण म्हणू शकतो की त्याचा एक आधार घेऊन मुलांचे हक्क आणि मुलांचे अधिकार आणि त्यांना मिळणारं संरक्षण त्यांची घेतलेली काळजी हे सगळे महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे सगळ्या जगानेच आपण म्हणू शकतो असं की सगळ्या जगाने मुलांना राष्ट्रीय संपत्ती जागतिक संपत्ती मुलं असं आपल्याला नक्की म्हणता येईल कारण सगळ्यांनीच त्याला खूप महत्त्वाचं स्थान आपल्या मुलांना दिलेलं आहे कारण मुलं मुळातच ती देवाघरची फुलं असं आपण त्यांना म्हणतो त्यामुळे ही मुलं ही महत्त्वाची सगळ्यांसाठी आहे एकेकडून कायद्यात खूप महत्त्वाच्या गोष्टी गंभीर विषय म्हणून त्या सगळ्याकडे बघितलं गेलं आहे त्याच्यासाठी सगळेच जणं सरकार म्हणून पण वेगवेगळ्या स्तरावरचे वेगवेगळे एफर्ट्स खरं तर कायद्याच्या दृष्टिकोनातून धोरणांच्या दृष्टिकोनातून घेतले जातात आणि दोन हजार पंधरा नंतर तर खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्याच ओव्हरऑल अनाथ मुलं असतील किंवा कायद्याच्या दृष्टिकोनातून बाल न्याय अधिनियमाच्या आधारावर वेगवेगळ्या सुधारणा ज्या अधिनियमात होत गेल्या त्याचा आधार जरी घेतला तरी त्याच्यात इतका वेगळा वेगळा पण खूप कलेक्टिवली असा विचार होत गेलेला दिसतोय ज्याच्यात आपण सोल्युशन बेस विचार करत चाललेलो आहे प्रत्येक गोष्टीला जे काही अडचणी आहेत त्याच्यावर आपल्याला उत्तर म्हणून काय सगळ्यांना मिळून घेता येईल ह्याचा विचार या सगळीकडे केला गेलाय त्यामुळे अनाथ मुलांचा विषय आपण म्हंटल तर केंद्रीभूत मुलं आहेत आणि केंद्रीभूत मुलांना समोर ठेवून एक चाइल्ड फ्रेंडली एन्व्हायरमेंट क्रिएट करण्याचा एफर्ट हा आपल्या सगळ्यांना समाज मिळून घेण्याची गरज आहे त्यामुळे अनाथ हा सब्जेक्ट जेव्हा येतो तेव्हा त्याच्यात पुनर्वसन असं तुम्ही आता जो काही विषय मांडला तर त्या पुनर्वसन ही संकल्पना ही एक प्रक्रिया आहे आणि पुनर्वसन म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं सा तर पुन्हा वसणं मुलांचं पुन्हा एखाद्या पुन्हा एकदा वसणं असं जर म्हटलं तर त्यांना पुन्हा एकदा कुठे कुठे वसावं लागेल जर आपण अनाथ मुलांचा विचार यात केला तर ते पुन्हा कुठे वसणार तर ते आ, वे वेदर त्यांच्या जन्मदात्या घरामध्ये वसू शकतं त्याच्या कुटुंबात वसू शकतं आई वडिलांकडे किंवा त्याच्या नातेवाईकांकडे वसू शकतं ज्याला म्हटलं जातं किनशिप केअर म्हणजे कुठलंही मूल हे कायद्याच्या दृष्टिकोनातून पण सांगितलं गेलंय आणि आपण त्याच्या भावनिक दृष्टिकोनातूनही जरी मुलाचा विचार केला तर त्या मुलांना सगळ्यात पहिल्यांदा कशाची गरज असते तर ज्या ठिकाणी ते ज्यापासून दूर दुरावलंय तर त्या ते घटक त्यांना मिळणं म्हणजे ती फॅमिली त्यांना सगळ्यात पहिल्यांदा मिळणं हा प्रत्येक मुलाचा अधिकार जो कायद्यात सांगितला आहे जो सगळ्याच ठिकाणी बोललं गेलं याबद्दल तर ही जे बालकांचे हक्क बालकांचे अधिकार म्हणून जो विचार येतो तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कुटुंबाचा विचार हा येतो आणि त्याचं पहिलं कुटुंब ही सगळ्यात पहिली प्रायोरिटी ही कायद्याची असायला हवी आणि त्याच्यासाठी शोध घेतला जावा एखादं मूल समजा अनाथ दिसलं समोर आलं तर पहिल्यांदा काय करावं लागतं तर पहिल्यांदा त्याचे जन्मदाते आई वडील शोधावे लागतात म्हणजे त्याचं पुनर्वसन हे त्याच्याच घरात कुटुंबात करावं असा विचार आहे ते जर नाही झालं तर किनशिप केअर असा एक अर्थ असलेला एक टर्म आहे कायद्यामध्ये ज्याच्यामध्ये समजा त्याचे आई वडील दुरावले समजा त्याच्या आई वडिलांचा मृत्यू झालेला आहे तर अशा वेळेला त्यांचे जे नातेवाईक आहेत जे पहिल्या क्लोज फॅमिलीमधले नातेवाईक त्या 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 चा चा तर या नातेवाईकांना त्या मुलाला त्या बालकाला त्यांच्याकडे सोपवता येऊ शकतं त्यामुळे फॅमिली नंतरचं जवळचं कोण तर हेच नातेवाईक त्याचा कुटुंबासारखा त्याला आधार देऊ शकतात असा विचार कायद्याने केला आहे म्हणून किनशिप केअर अशा टर्म खाली त्या मुलांना दिलं जाऊ शकतं तिसरी गोष्ट अशी असते की जिथे आई वडील नाहीच दिसलेले आहेत खूप शोध घेतला चौकशी झाली आणि चौकशी अंती जी यंत्रणा आहे जे कायदा आहे त्या कायद्या थ्रू जर असं दिसलं की त्या मुलाचे आई वडील कोणीही भेटू शकत नाहीत आलेले नाही आहेत तर त्याच्यानंतर एक कायदेशीर प्रक्रिया असते त्या कायदेशीर प्रक्रियेनुसार त्या मुलाला आपल्याला ॲडॉप्शनला देता येऊ शकतं का ते लिगली फ्री होऊ शकतं का असा एक विचार त्या बालकाच्या संबंधात केला जातो आणि मग ते लिगली फ्री झालं तर दत्तकासाठी त्याचं तिथे रजिस्ट्रेशनसाठी त्या मुलाला फ्री करून दिलं जातं म्हणजे ते दत्तक कुटुंबात जाण्यासाठी तयार असतं जे त्याचं पुनर्वसन त्या दत्तक कुटुंबात होऊ शकतं असा एक तो पुनर्वसनाचा तोही एक आयाम आहे आया। आणि नंतरचा पर्याय ज्याच्याबद्दल आज खर तर तुम्ही महत्वाचा विषय घेण्यासाठी मला इथे आमंत्रित केलाय तर तो आहे प्रतिपालकत्व बरोबर ज्याच्याबद्दल मी खर तर वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून आता तुम्ही जे चार पर्याय सांगितले त्यातलाच प्रतिपालकत्व हा पर्याय आज खरंच समजून घ्यायचा आहे आणि तो मॅडम कडून आपण समजून घेणार आहोत पण इथे वेळ झाले एका छोट्याशा ब्रेकची आपण कुठेही जाऊ नका आम्ही लगेच परत येतोय पाहत राहा सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बोलतोय प्रतिपालकत्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत सी एस आर हेड श्रेया भारतीय ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पण तत्पूर्वी कार्यक्रमात एक फोन येतोय तो, तो आपण घेऊया शिवानंद वसेदार आपल्याला प्रश्न विचारतायत निपाणीहून नमस्कार नमस्कार मॅडम बोला शिवान कोश्या बोलतो प्रश्न असा आहे मॅडम आता सध्याच्या परिस्थितीमध्ये मुलांची म्हणजे शिक्षण आणि ह्याच्याकडे वंचित न होता त्यांनी दुसरीकडे वळण लागलेलं आहे म्हणजे आता काही व्यसने वगैरे वह होत आहेत त्यांना अभ्यासक्रम माहीत नसतोय संस्कार संस्कृती परंपरा ही लक्ष देत नाही ते मुलांनी त्याच्यामुळे पालकांना एक टेन्शन होत आहे मग त्यासाठी आपल्या पालकांनी कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे आणि मुलांना वळण चांगल्या प्रकारे कसे लावले पाहिजे आपण काय विचार केले पाहिजे तुम्ही त्या पालकांना आपल्याला सर्वांना काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न उडाला नक्कीच नक्कीच मॅडम आपल्या प्रश्नाचं उत्तर देतील पण तत्पूर्वी आपण आधी प्रतिपालकत्व yes. ही संकल्पना समजून घेऊ आणि त्यालाच जोडून त्यांच्याही प्रश्नाचं आपण yes. उत्तर द्यावं अशी मी विनंती करते काय सांगाल प्रतिपालकत्व मुळात म्हणजे काय हे आम्हाला समजून घ्यायचंय मुळात मी स्वनाथ फाउंडेशन म्हणून हा सगळा जो काही विषय आहे संकल्पनेचा प्रतिपालकत्व संकल्पना हीच मुळात स्वनाथ फाउंडेशनच्या थ्रू आम्ही हा एक पुढाकार घेतलेला आहे आणि आम्ही देशभर हे अभियान एक चालवतोय ह्याला मी अभियान म्हणेन कारण कसं आहे की मुळात प्रतिपालकत्व म्हणजे काय याचा विचार जर सांगितला मी तुम्हाला तर लक्षात येईल की हे अभियानच करावं लागेल त्याशिवाय हा विषय हा समाजापर्यंत चांगल्या पद्धतीने पोचू शकत नाही त्यामुळे प्रतिपालकत्व असं जर व्याख्येचा विचार केला ना तर त्याच्यामध्ये असं म्हणता येईल की जसं इंग्लिशमध्ये ही एक डेफिनेशन कायद्यामध्ये दिलेली आहे त्याचं आपण थोडंसं उलगडूया त्याला आणि नंतर ज्यांनी पालकांनी हा प्रश्न विचारलाय त्याचंही उत्तर अनुषंगाने देता येईल फॉस्टर केअर म्हणजे ह्याला तर इंग्लिशमध्ये फॉस्टर केअर म्हणतात प्रतिपालकत्व हा शब्द थोडासा वेगळा वाटतो ऐकायला पहिल्यांदाच ऐकलेला वाटतो पण फॉस्टर केअर हा ऐकलेला शब्द वाटतो आपल्याला कारण फॉस्टर केअर आपले इथे जेव्हा आपण वेबसाईटवर जाऊन आपण सर्च जेव्हा करतो तेव्हा फॉस्टर केअर ऑफ पेट्स फॉस्टर केअर ऑफ डॉग्स फॉस्टर केअर ऑफ कॅट्स असं आपल्याला बघायला मिळतं म्हणजे हा शब्द जो आहे तो रुजू झालेला आहे हा पेट अॅनिमलच्या संबंधात ज्यांचं फॉस्टरिंग हे जगात सगळीकडेच केलं जातं आणि त्याच्याबद्दलचा विषय पण फॉस्टर ऑफ चाइल्ड हा जो पार्ट आहे ना हा महत्त्वाचा मला असं वाटतं मुद्दा आहे आणि त्याच्यामुळेच फॉस्टर केअर सर्विस म्हणून हा शब्द थोडाफार समजलेला आहे त्या अर्धा देत म्हणजे आधार मी त्या देण्याचं कारण हे आहे की पेट ॲनिमल्स का होईना पण फॉस्टरिंग हा शब्द ऐकला गेला आहे आणि फॉस्टर केअर मीन्स इथे असं म्हटलेलं आहे की प्लेसमेंट ऑफ चाइल्ड बाय द कमिटी आता बाय द कमिटी म्हणजे काय आता एखाद्या मुलाची प्लेसमेंट एखाद्या मुलाचं जर कुटुंबामध्ये त्याला जर द्यायचं आहे प्रतिपालकत्व योजनेच्या आधारावर तर सांगितलंय की तिथली कमिटी बाय द कमिटी ही कमिटीला अधिकार दिलेले आहेत म्हणजे बालकल्याण समिती ही प्रत्येक जिल्ह्यात असते आणि ती बालकल्याण समिती खरं तर कुठल्याही बालकांचे जे काही प्रश्न प्रलंबित म्हणजे कुठलंही बा बाल बा बाळ जेव्हा त्यांच्याकडे येतं कुठलंही मूल त्यांच्याकडे जेव्हा येतं ते कुठल्याही वयोगटातलं असू शकतं आणि कुठल्याही परिस्थितीतून त्यांच्याकडे आलेलं असू शकतं जेव्हा ते त्या बालकल्याण समितीकडे जिल्ह्याच्या बालकल्याण समितीकडे येतं तेव्हा त्यांना हे अधिकार दिलेत की त्यांनी काय करायला हवं आता त्यांनी काय करायला हवं फॉस्टर केअरच्या डेफिनेशनमध्ये बालकल्याण समितीला प्लेसमेंट देण्याचं जसं मी तुम्हाला आत्ता म्हटलं तसं या व्याख्येमध्ये दिलेलं आहे आता ते कसं तर फॉस्टर केअर मीन्स प्लेसमेंट ऑफ चाईल्ड बाय द कमिटी फॉर द पर्पज ऑफ अल्टरनेटिव्ह केअर आता ही अल्टरनेटिव्ह केअरची सिस्टीम आहे म्हणजे पर्यायी व्यवस्था आहे आता ह्याच्या जा पुढे जाऊन जेव्हा आपण ह्याचा पूर्ण उलगडून जेव्हा विषय निघेल तेव्हा मी अजून नीट सांगू शकेन पण ही कशी आहे ही, ही पर्यायी व्यवस्था आहे म्हणजे hmm. मूल जेव्हा अनाथ होतं तेव्हा त्याला सगळेच पर्याय उपलब्ध राहिले पाहिजेत आपला hmm. समाज हा सर्व समावेशक समाज आहे आपला समाज हा सकारात्मक ऊर्जा असणारा आणि विचार करणारा असा आपला भारतीय समाज आहे त्यामुळे इथे जेव्हा पर्यायी व्यवस्थेंचा विचार होतो तो ती पर्यायी व्यवस्था ही पर्याय म्हणून जरी बघितलं जात असेल तरी ती एक सक्षम आणि एक भक्कम आणि मजबूत अशी कुटुंब व्यवस्था ज्याचा विचार आपल्याला करता येईल ज्याच्यात ह्याच्यात म्हटलेलाच आहे की पर्पज ऑफ अल्टरनेटिव्ह केअर इन द डोमेस्टिक एन्व्हायरमेंट ऑफ फॅमिली hmm. म्हणजे बालकल्याण समिती हे मूल कोणाकडे देऊ शकते तर जिथे एक चांगलं फॅमिली एन्व्हायरमेंट ज्यांच्या घरी आहे बरोबर ज्यांच्या कुटुंबात आहे अशा ठिकाणी या मुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून विचार करता येईल तर हे एक तात्पुरती आणि पर्यायी केलेला हा अजून एक व्यवहार अजून एक पर्याय आपल्या पुढे yes. निर्माण होतो जेव्हा आपण प्रतिपालकत्वाचा विचार करतो आता ही संकल्पना समजून घेताना मला याच्याकडे यायचं आहे yes. या की तुम्ही उल्लेख केला आपल्या भारतीय संस्कृतीचा जी खरंच सर्वसमावेशक आहे आणि मग या प्रतिपालकत्वाची बीज किंवा याची पाळमुळं आपल्या संस्कृतीत रुजलेली दिसतात का किंवा त्याचे काही ऐतिहासिक संदर्भ आपल्याला देता येतील काय सांगायला आपण हा खरं चांगला प्रश्न आहे आणि आपल्या विषयाला जोडणारा शब्द आहे खर तर ही गोष्ट मी एक एखादी ही डेफिनेशन एक्सप्लेन करण्यासाठी खरं तर प्राचीन संस्कृतीचाच आधार सगळ्यात परफेक्ट आधार आहे कारण सगळ्यात आमचं पहिलं फॉस्टर चाइल्ड म्हटलं तर ते भगवान श्रीकृष्ण आहे भगवान श्रीकृष्णाच्या अनेक कथा अनेक गोष्टी आपण इतक्या ऐकतोय आणि लहानाचे मोठे त्यानेच झालेलो आहे आणि रोजच्या रोज आपण आपल्या मुलांनाही याच कथा सांगून मोठं करतोय त्यांचे संस्कारित करण्याचा प्रयत्न आपण त्यांना करतोय पण हा आमचा भगवान श्रीकृष्ण हा पहिला फॉस्टर चाइल्ड आहे ते प्रतिपालकत्वाचं पहिलं चाईल्ड असं आपल्याला म्हणता येईल आणि यशोदानंद हे याचे फॉस्टर पॅरेंट आहेत असं मी जर म्हंटलं तर तुम्हाला डोळ्यासमोर सगळा पूर्ण त्याची गोष्ट त्याची कथा येईल की कुठल्या परिस्थितीत कृष्ण हा अगदी कान तान्हा तान्ह बाळ होतं एक दिवसाचं आणि ते देवकी आणि वसुदेवचा तो पुत्र होता आणि तो कैदेत होता कंसाने कैदेत ठेवलेलं होतं आणि अशा असुरक्षित वातावरणात आ, तिथे देवकी आणि वसुदेवचा हा पुत्र हा सुरक्षित नव्हता आणि त्याला लवकरात लवकर त्याचं शिफ्टिंग होणं आवश्यक होतं जर तो कंसाला दिसला असता तर त्याचं काहीही तो कृष्ण आपल्याला दिसलाच नसता तर एवढं हे सगळं जे काही भयंकर वातावरणातून त्याची सुरक्षितता ही सगळ्यात महत्वाची होती आणि त्याचं संगोपन त्याचं कुठेतरी एक पर्यायी व्यवस्था आम्ही जर नाही आहोत त्याच्यासाठी तर मग पर्यायी व्यवस्था त्यांची हवी होती म्हणून वसुदेव आणि देवकीने हा विचार करून बाळ जन्मला जन्मला आपला कान्हा हा टो तो, टोपली घेऊन वसुदेव हे यशोदा आणि नंदाकडे गेले कारण वसुदेवला हे माहिती होतं की पर्यायी व्यवस्था म्हणून कुठलं कुटुंब माझ्या मुलासाठी चांगलं असेल माझा जर मूल हे जर मी आत्ता संगोपन करण्यासाठी असक्षम असेल तर यशोदानंदच त्याची चांगली काळजी घेऊ शकतात आणि माझ्या मुलाचं बालपण जे सगळ्यात महत्वाचं बालपण आहे ते सुखी समृद्ध संपन्न आणि सुरक्षित हे होऊ शकेल असा विचार करूनच तर वसुदेवाने यमुना तिरी जाऊन आपल्या <clears throat> अं कान्ह्याला खरं तर अं यशोदानंदाकडे सुपूर्त केलं ही जी पूर्ण प्रोसेस आहे ना hmm. ही प्रतिपालकत्वाची प्रोसेस असं मला सांगता येईल आणि सुरक्षित कुटुंब मिळणं त्या मुलाला की पर्यायी व्यवस्था त्याची होणं कारण कुटुंबासारखी जडणघडण दुसऱ्या कुठे होणं हे केवळ अशक्य आहे तर ह्यालाच खर तर प्रतिपालकत्व असं म्हणतात तर ह्याच दृष्टीने विचारायचं की आपल्या देशामध्ये प्रतिपालकत्व या पर्यायाचा विचार होण्याची गरज आहे का असं आपल्याला मुळात वाटतं का आणि साधारण ही जी योजना तुम्ही म्हणता आहात तर ती साधारण कधी सुरू झाली याची सुरुवात कधी झाली काय सांगा अजून थोडासा मी एक सांस्कृतिक रेफरन्स तुम्हाला देते थोडक्यात देते की ज्याच्यामध्ये आपण जसं या कृष्णाचं उदाहरण देतो ना तो फॉस्टर चाइल्ड म्हणूनच लहानाचा चा मोठा झाला त्याला संस्कार इतके चांगले मिळाले की यशोदे आणि नंदाने त्याला व्यवस्थित संस्कार एक सुजाण पालकत्वाचं जे ट्रेनिंग असतं ना ते सगळं तिथे अनुभवलं आणि लाड कुठे करायचे कुठे त्याला धाक दाखवायचा हे सगळंच टेक्निक त्यांच्याकडे होतं म्हणजे आपल्या देशातलं मुळात पालकत्व सुजाण पालकत्व आहे तिथे टेम्पररी परमनंट असा भाग हा नाहीये खर खरं तर आणि नंतरचा जर त्याच्या आधीचाही विचार केला तर रामायणात पण आपल्याला सीता जी आपली सगळ्यांची सीता माता जिला आपण पुजतो आणि तिच्याबद्दलच्या ज्या स्टोरी जी आहे तिच्याबद्दलची जी खरी घडलेली सत्यघटनेवर आधारित कथा आहे की जिथे ती जेव्हा जनक राजा जेव्हा त्याच्या शेतामध्ये नांगर फिरवत असताना जमिनीवर सीता आढळली होती आणि त्या सीतेला ते घरी घेऊन गेल्यानंतर तिचं विधिवत तिला संस्कार पूर्ण करून कन्या राजकन्येचा दर्जा त्यांनी दिला होता तिचं नामकरण केलं गेलं आणि इतका जल्लोष होता तेव्हा की एक मुलगी येण्याचा आनंद हा जनक राजा आणि त्यांच्या म्हणजे ज्या राज त्यांची राणी होती त्या राणी म्हणजे सुनैना सुनैना असलेले राणी आणि राजा जनक राजाने इतक्या सुंदर पद्धतीनं सीतेचा जो काही संगोपन तिचं केलेलं आहे संस्कारित तिला केलेलं आहे तर एक राजकन्याचा दर्जा हा तिथेही दत्तक असलेल्या आपल्या सीतेला मिळाला तसाच कर्णाचंही उदाहरण आहे की जो द्रोणा आपले दुर्योधनासारखा जरी तो आपल्यासाठी म्हणून विलन होता एका अर्थाने म्हटलं तर पण तो कर्ण हा त्याचा खूप चांगला दोस्त होता पक्का मित्र होता ज्याला खूप मोठा सेनापतीचा मोठा दर्जा हा कर्णाला दिला होता आणि त्याला सूतपुत्र म्हणून काही वेगळ्या अर्थाने हिणवलं गेलं पण तरीही त्याला एक चांगलं स्थान समाजात होतं खरं आणि आपला हा तसंच शकुंतलेचं पण उदाहरण देता येईल की ज्याच्यामध्ये आपले विश्वामित्र आणि मेनका यांची खरं तर शकुंतला ही आ, पुत्री पण ती जे तेच जेव्हा दोघही जण तिचा बाळ झालेला असताना बाळ असलेली शकुंतला ही कण्व ऋषींच्या आश्रमात मोठी झाली आणि ते दोघं जरी सोडून गेले तरी कणवर औषधी इतक्या जबरदस्त तिच्या तयारी तिला तयार केलं होतं असं संगोपन आणि असे संस्कार तिला दिले आणि सगळ्या मला एक सांगायचं यात चैतालीजी की इथे एक्सेप्टन्स समाजाचा हा खूप कमालीचा आहे की जिथे कृष्णालाही इतक्या चांगल्या पद्धतीने सगळ्यांनीच त्याचं त्या लिहिला आणि ते सगळं तिथल्या सगळ्या समाजाने एन्जॉय केलेलं आहे तिथे कोणीही कधी आक्षेप घेतला नाही अरे हे तर देवकीचं मूल आहे तर मला हाच सांगायचा विषय की हा ही आपली प्राचीन संस्कृती आणि तिथला हा गौरवशाली इतिहास आपल्या देशाचा आहे की जिथे अनाथ हा शब्द नव्हता तिथे स्वनाथ हा शब्द असायला पाहिजे खरं तर थोडक्यात ही संकल्पना खर तर नावानी नवीन असेल पण जर आपण विषयाचा विचार केला किंवा के असे जे संदर्भ आपल्याला मॅडमनी सांगितले त्याचा विचार केला तर प्रतिपालक होणं हे खर तर आपल्याकडे जुनं आहे हे याच्यावरून सिद्ध होतं अगदी मग आज याची खरंच गरज भारतासारख्या देशाला आहे का आणि मग साधारण ही योजना आपल्याकडे कधी सुरू झाली आणि याच्या yes. साधारण टर्म्स कंडिशन अटी आपण म्हणतो तर त्या काय काय आहेत खरं तर मी त्याचे इंटरनॅशनल दाखले पण देऊ शकते की जिथे अठराशे त्रेपन्न साली जगात आ, या सगळ्या विषयाचा विचार अनाथ मुलांच्या संबंधातला फॉस्टर केअर सर्व्हिसेसच्या संबंधातला विचार हा युएस असेल hmm. रशिया असेल युरोप असेल वेगवेगळ्या ऑस्ट्रेलिया असेल या सगळ्या ठिकाणीच इंग्लंड असेल या सगळ्या ठिकाणी याचा विचार केला गेला पण आपल्या देशाचा विचार केला तर एकोणीशे साठ साली याची सुरुवात झालेली आहे की जिथे चाइल्ड ऍक्ट म्हणजे द चाइल्ड ऍक्ट असा एक मुलांचा कायदा म्हणून ज्याचा विचार सुरू झाला आणि नंतर मग एकोणीसशे चौसष्ट असेल मराठा आणि त्रेसष्ट तुम्ही म्हणताय म्हणजे खरं तर हा खूप जुना विचार आहे साधारण त्या काळात याची खरं तर सुरुवात झाली आणि ही सुरुवात आतापर्यंत दोन हजार तेवीस मध्ये आज आपण आहोत आणि या विषयावर आपण आज बोलतोय तर किती जुना विषय याची एक कल्पना आपल्याला करता येईल आपल्या आधी एक फोन येतोय तो आपण घेऊया ओके रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतायत जळगावहून <coughs> रवींद्रजी अनाथ मुलं आणि प्रतिपालक यांच्यामधील सुसंवाद सहचर्य प्रेम सहवास स्पर्श आणि सुखदुःखाच्या वेदना समजून एक चांगलं प्रगल्प दृष्टीने प्रयत्न झाला पाहिजे त्यात काय येतात का समुपदेशन नक्कीच नक्कीच खरंच प्रतिपालक होणं आणि ते झाल्यानंतर पालकांच्या बाजूने त्यांनी काय करावं वा किंवा त्या संदर्भात त्यांना काही समुपदेशन केलं जातं का असा त्यांचा yes. प्रश्न आहे तर याचं आपण उत्तर घेऊया फक्त तत्पूर्वी याच एक विचारायचं होतं की प्रतिपालकत्व या संकल्पनेची आपल्याकडे किती गरज आहे काय सांगाल आपण खरं तर खूप मोठी गरज आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की तीन करोडपेक्षा जास्त आपल्या इथे अनाथ मुलांची संख्या आहे आणि जर आपल्या इथल्या संस्थांचा विचार केला तर आपल्या भारतामध्ये सात हजार सहाशे प्लस अशा संस्थांची संख्या आहे त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतल्या संस्था तशा कमी आहेत आठशे चौसष्ट प्लस अशी गव्हर्नमेंटच्या अखत्यारीतली संख्या आहे मुलांच्या जिथे मुलांचं रिहॅबिलिटेशन केलं जातं मोठ्या प्रमाणावर आता आपल्या देशातली संख्या म्हटली तर तीन लाख पन्नास हजार मुलं ही सगळी चाइल्ड अँड केअर अँड प्रोटेक्शन या आधारावर जो कायदा मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं ज्युएनआल जस्टिस ऍक्ट याच्या आधारावर तीन लाख पन्नास हजार मुलं ही आता सात हजार सहाशे प्लस अशा संस्थांमध्ये आहेत आता या मुलांच्या संबंधातला वेगवेगळे बे निकष आहेत जसे मी तुम्हाला मगाशी सांगितले तर ते ॲडॉप्शनला जाणारी किती असू शकतात त्यात अडचणी इतक्या अनेक आहेत कारण कुठल्याही वयात मुलं ही अनाथ होतात ती फक्त लहान बाळ असलेलीच अनाथ होत नाही तर ती वेगवेगळ्या बे वयातली मुलं अनाथ होतात आणि ही अनाथ असलेली मुलं किंवा ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज आहे कारण त्याच्यामध्ये अशीही मुलं असतात की जिथे आजी आजोबा असतात काका काकू असतात कोणीही असतं म्हणजे नातेवाईक असतात पण ते सक्षम नसतात की त्या मुलांची काळजी घेतील तर अशी सगळीच मुलं कॅटेगरीत आणि बालगृहांमध्ये ती राहतात आता ह्या सगळ्या मुलांचं पुनर्वसनाचा विचार केला तर मला असं वाटतं कायद्यानेही हेच सांगितलेलं आहे की सगळ्यात शेवटचा पर्याय संस्थेचा असावा जेव्हा कुठल्याही तुमच्या फॅमिली बेस्ड सर्व्हिसेस या मुलांसाठी उपलब्ध राहणार नाहीत किंवा त्याचा वापर करण्यास असक्षम असेल मूल तरच त्याची संस्थेत रवानगी करावी संस्थेचा पर्याय सगळ्यात शेवटचा तो संस्थेमध्ये कुटुंबासारखं तितकंच्या तिकडे अगदी द्यायचा प्रयत्न केला गेला तरी ते तितकं मिळत नाही आणि म्हणूनच ना कुठेतरी प्रतिपालकत्व स्वीकारणं हे आपल्याकडे गरजेचं आहे आता हे मला विचारायचं की प्रतिपालक होत असताना आपल्या रवींद्रजींचा प्रश्न पुढे आपण घेऊच या म्हणजे जेव्हा आपण प्रतिपालकत्व स्वीकारतोय तर ते साधारण कुठल्या वयोगटातल्या मुलांचं स्वीकारता येतं आणि त्याच्यासाठी पालकांचे निकष साधारण काय लागतात किंवा काय पात्रता लागते की एखादे आई वडील हे मूल घेऊ शकतात किंवा त्याचे प्रतिपालक होऊ शकतात बरोबर काय सांगाल आपण या विषयी या विषयात सांगताना आता कसं की काही मुद्दे असे आहेत की ज्याच्यात कायद्याचा विचार हा दोन हजार पंधरा नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं दोन हजार सोळा पासून होत गेला खूप चांगलं फॉस्टर केअरच्या गाईडलाईन्स आहेत की ज्याच्यात बाल अधिकार संरक्षण आयोग जो राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग आहे त्या कमिशनर जे आहेत त्यांनी पण हा सगळा विषय खूप चांगल्या पद्धतीने ट्रेनिंग देऊन वेगवेगळ्या ठिकाणी फॉस्टर केअरला जास्तीत जास्त प्राधान्य आपल्या देशात दिलं जावं याचा विचार केला आणि त्याच्या अनुषंगानेच आता सगळ्या राज्यांमध्ये या संबंधातला विचार हा रुजू होतोय म्हणजे जेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाण्याचा योग हो आला तेव्हा चौदा राज्यांमध्ये जिथे मी गेले अगदी जम्मू काश्मीरपासून ते आसामपासून ते उत्तराखंडसारख्या ठिकाणी पण आणि गोव्यासारख्या ठिकाणी अशा सगळ्याच वेगवेगळ्या राज्यांमध्ये आपल्याला पॉलिसीज गेलेल्या आहेत तिथे विचार हा होतोय पण तिथे त्याच्यासाठी लागणारा सगळाच वर्ग म्हणजे कसं आहे की तिथे सरकार हेही महत्त्वाचं आहे तिथे आपले येणारा जो काही यंत्रणा आहे जी सरकारी यंत्रणा आहे ती महत्त्वाची आहे समाज महत्त्वाचा आहे एन जी ओ ज्या व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत ह्यांनीही सगळ्यांनी सपोर्ट करणं समाजाने सपोर्ट करणं हा सगळा विषय हा महत्त्वाचा आहे आणि विषय असा आहे की तो योजनेच्या संबंधातलं जनजागृती न झाल्यामुळे खरं तर ह्याची पाळंमुळं कुठे असेही प्रश्न येतात याची पाळंमुळं आधी जरी असली तरी याचा विचार हा आत्ता अगदी प्राधान्याने केला जातो आहे असं मी म्हणेन की दोन हजार आत्ता सोळा सतरा अठरा एकोणीस आत्ताचं आलेली नवीन जे कायद्यात जो बदल करून एक चांगला कायदा आपल्यासमोर आला तिथेही फॉस्टर केअर आणि फॅमिली uh, बेस्ड सर्व्हिसेसला जास्त प्राधान्य दिलं जावं ऍडॉप्शनच्या संबंधातही जास्त विचार व्हावा मला वाटतं हाच विचार जाणून घेऊया फक्त एक फोन येतोय आपण घेऊया दादा उबाळे जामखेडून प्रश्न विचारतात नमस्कार नमस्कार दादाजी नमस्कार नमस्कार प्रश्न असा आहे की प्रतिपालकत्व घेण्यासाठी काही सरकारी नियम आहेत का याबद्दल सांगा नक्कीच आपण ह्याच्याच कडे येतोय yes. पात्रता नियम हे आम्हाला आता जाणून घ्यायचे कसं आहे की सरकारी नियम खूप चांगले आहेत अतिशय चांगला कायदा हा मुलांसाठी बनलेला मुल आहे जिथे केंद्रीभूत मूल असंच तिथे आहे खर तर आ, आता ह्याचे निकष काय तर प्रतिपालकत्व योजनेचा लाभ सहा ते अठरा वयोगटातली मुलं घेऊ शकतात आता ती कुठली मुलं घेऊ शकतात तर जी अनाथ आहेत ज्यांना काळजी आणि संरक्षणाची गरज कायद्याने म्हंटलेली आहे म्हणजे त्याच्यात कोण कोण येतात तर ज्यांचं ऍडॉप्शन हे खरं तर अपेक्षित आहे की ते व्हावं शून्य ते म्हणजे जन्मल्यानंतर सहा वर्षापर्यंत मुलांचं ॲडॉप्शन जास्तीत जास्त व्हावं जर ती लिगली फ्री होत असतील म्हणजे कायद्याच्या कायद्याच्या दृष्टीने ती जर लिगली फ्री झाली तर त्यांचं ॲडॉप्शन होतं पण ती न न झालेली मुलं ही पण या कॅटेगरीत येतात जी सहा ते अठरा वयोगटात असतात ता। ती पण असू शकतात जी रिजेक्ट झालेली आहे कधी कधी असं होतं की दत्तक पालकत्व म्हणून स्वीकारलं जातं पण कधी कधी काही अडचणी येतात त्याच्यातून मूल परत येतं आणि ते रिजेक्ट झालेलं मुलाचंही सहा ते अठरा वयोगटात ते जर असेल तर त्याचाही विचार हा प्रतिपालकत्व योजनेसाठी केला जाऊ शकतो ज्यांचे आई वडील आहेत ते असक्षम आहेत म्हणजे कैदेत असलेले आई वडील असाध्य रोगाने पीडित असलेले आई वडील किंवा आई वडील आत्ता आहेत पण ते इतके जर्जर आहेत की एखाद्या कॅन्सरचे पेशंट असलेले आई वडील नाहीच आहेत आणि आई कॅन्सरची पेशंट आहेत तर अशा आईंची मुलं ही कुठे जाणार तर त्यांच्यासाठी फॉस्टर केअरची एक चांगली पर्यायी व्यवस्था एक अल्टरनेटिव्ह केअर त्या मुलांच्या रिहॅबिलिटेशनसाठी असा विचार केला गेला आहे म्हणजे अनेक मुलं खरं तर या कॅटेगरीत येतात जी सहा ते अठरा वयोगटातली असतात जी बालगृहात राहतात आणि अशा सगळ्या मुलांचा विचार हा प्रतिपालकत्व योजनेसाठी केला जाऊ शकतो त्याच्यासाठी बालकांचं आम्हाला सा सांगितलं की त्याच्या पात्रता किंवा कुठली मुलं यात सहभागी होऊ शकतात कोणाला योजनेचा लाभ मिळू शकतो आता पालकांच्या पात्रतेकडे यायचंय पण तत्पूर्वी वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा सखी सह्याद्री ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते आज आपण बोलतोय प्रतिपालकत्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत स्वना फाउंडेशन संस्थापिका श्रेया भारतीय मॅडम पुन्हा एकदा स्वागत करते आणि आता मगाचा जो आपला प्रश्न होता त्याच्याकडे मला यायचंय yes. की ज्या वेळेला एखाद्या पालकाला प्रतिपालकत्व स्वीकारायचं असतं तर त्याच्यासाठीचे निकष काही आहेत का कुठले पालक हे प्रतिपालकत्व स्वीकारू शकतात काय सांगाल आपण बरोबर एक तर खर तर हे सगळे नॉर्म्स इतके जनरल नॉर्म्स आहेत ना इतके सामान्य आहेत खरं तर की याच्यामध्ये म्हटलेलं की तो आपल्या भारताचा सिटीजन असला पाहिजे म्हणजे ह्याचा विचार करताना दोन्ही कपलचा विचार केलेला आहे कारण आई वडील असावेत मुलाच्या सांभाळ करण्याकरता आणि तेच नीट सांभाळ करू शकतात म्हणजे परिपूर्ण कुटुंब हे आई वडिलांचं असतं त्यामुळे त्या दोघांचाही जोडीदारांचा विचार यामध्ये केले गेलाय आहे आणि ते सक्षम असलं पाहिजे म्हणजे आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या हेल्थवाईज म्हणजे आरोग्याच्या दृष्टिकोनातून ते फिट असायला पाहिजे त्यांना कुठलेही जर्जर आजाराने पीडित असू नयेत एच आय व्ही एड्ससारखे वेगळे आजार, आ, आजार आ, असे त्यांना असू नयेत कॅन्सरसारखं अगदी असाध्य रोगांनी पीडित असलेले असू नयेत आणि त्यांचं एक चांगलं सोशली पण एक ते चांगलं व्यक्ती म्हणून त्यांचे समाजामध्ये ते असावेत त्यांच्यावर कुठलेही क्रिमिनल काही केसेस किंवा असं काही त्यांचं असू नये बॅकग्राऊंड त्यांचं एकदम नॉर्मल एखादे पालक असतात आणि नॉर्मल एखाद्या कुटुंबाप्रमाणे ते असावेत असा एक सरळ सरळ हा नियम त्यांच्याबद्दल सांगितलेला आहे त्याच्यामध्ये अजून सांगायचं झालं तर त्यांच्याकडे काही बेसिक एम्युनिटीज हव्यात म्हणजे एखाद्या मुलाचा सांभाळ करण्याकरता काय काय घरी असू शकतात गोष्टी त्या सगळ्याचा विचार खरं तर आमच्या प्रतिपालकत्व योजनेच्या आधारावर कायद्यात केलेल्या आहेत म्हणजे एखादं मूल जर शाळेत जाऊ इच्छित त्याला शाळा चांगली शाळा मिळणं त्याला एक रिक्रिएशनल त्याच्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात त्याला क्रीडेचा म्हणजे त्याला स्पोर्ट्समध्ये तो ऍक्टिव्ह असेल तो काही संगीत कला वेगवेगळ्या कलांमध्ये निपुण असेल तर त्याला त्या सगळ्या गोष्टी दिल्या जाव्यात त्याचा सगळ्याचा विचार व्हावा डॉक्टरची गरज पडली तर त्या म्हणजे आपल्या घरच्या आपल्या मुलासाठी जी काळजी आपण घेतो तीच काळजी या मुलांची घेतली जावी असं सक्षम ते कुटुंब असावं इतका तो नॉम खर तर आहे आणि यालाच दृष्टीने मगाशी आपल्याला एक प्रश्न आला होता की मग प्रतिपालकत्व स्वीकारल्यानंतर सहा ते अठरा वर्ष वयोगटात हे प्रतिपादकत्व आपण घेतोय हो। तर मग पालकांनी कुठल्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे किंवा कुठल्या प्रकारे जबाबदारीने वागलं पाहिजे त्यांचा जो प्रश्न होता yes. तर या दृष्टीने आपण त्यांना काय मार्गदर्शन yes. कराल आणि मला हा मनात प्रश्न आहे की अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्या मुलाची त्याच्यासाठी कुठले पर्याय उपलब्ध असतात किंवा अठरा वर्षांनंतर पालकांना असं वाटलं की आता पुढे काय तर त्यांनी कशाचा विचार नेमका करायला हवा काय सांगायला अगदी हा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे जो तुम्ही अठरा वर्षाच्या संबंधातला बोललात पहिल्यांदा मी सांगते की हे कसं आहे ना की हे कायदेशीर ह्याला एक चौकट आहे बरोबर त्यामुळे प्रतिपालकत्व ही योजना राबवायची असेल तर तिथलं सरकार आणि त्यांचं प्राधान्यक्रम मुलांच्या संबंधातलं प्रतिपालकत्व योजनेसाठीचा त्यांचा असलेला विचार हा महत्वाचा आहे <laughs> आणि हा विचार करत असताना आपल्याला जर <coughs> सांगायचं तर याची माहिती मिळवताना या योजनेचे सगळे पर्याय हे आपल्याकडे उपलब्ध करून दिलेले आहेत जसं मॅडम म्हणाला की या योजनेची निकष किंवा त्याचे होणारे फायदे लाभ हे सगळे त्यांनी दिलेले आहेत आणि या दृष्टीने विचारायचं आहे मग हे अठरा वर्षानंतर yes. आपण जे म्हणतोय yes. तर कुठले पर्याय उपलब्ध राहतात पालकांसाठी तर कसं असतं की जेव्हा पालकांना वाटतंय की मी माझं मूल आहे आणि मी सहा ते अठरा वयोगटातली एखादी समजा मुलगा असेल तर काही जणांची इच्छा असते ती पूर्ण झालेली नसते की मला एखादी मुलगी हवी होती असं जर विचार असेल तर ते हा विचार करू शकतात की एक मुलगा आहे त्याला आधार त्याचं शेअरिंग व्हावं आणि चांगल्या सामाजिक दृष्टिकोनातून खूप एक चांगला विचार पालकत्वाचा म्हणून असतो आणि त्याच्यातून त्यांना वाटत असतं की मुलगी समजा मला घ्यायची झाली तर ती सहा ते अठरा वयोगटातली असेल पण त्याच्यासाठी त्यांनी कुठे जायचं तर आपल्याला जसं मी मगाशी सांगितलं तसं जिल्ह्याची बालकल्याण समिती आहे बरोबर प्रत्येक जिल्ह्यात बाल संरक्षण कक्ष असतो जिथे आणि सॉरी नक्कीच आणि मला वाटतं तुम्ही म्हणलात तसं <coughs> बालकल्याण विभाग समिती यांच्याकडे त्या गोष्टीची आपल्याला व्यवस्थित माहिती मिळू शकते किंवा तिथे आपल्याला काय अटी आहेत काय योजनेची पूर्तता आहेत हे समजू शकतं खरं सांगायचं तर प्रतिपालकत्व ही तशी बघायला गेली तर फार नवीन संकल्पना नाही त्याची कुठेतरी आपल्या भारतीय संस्कृतीत पाळेमुळं आहेत हे आपल्याला समजतं आणि हेच मॅडम सांगायचा प्रयत्न करतायत तर आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे वळूया काय सांगाल तर आ, आ, ही बाल संरक्षण कक्ष असो जसं ऍडॉप्शनला काही नॉर्म्स दिलेले आहेत की ते जर पालक एखादे इच्छुक असतील जसे दत्तक पालक इच्छुक आहेत किंवा आपले फॉस्टर पेरेंट्स इच्छुक आहेत प्रतिपालकत्व योजनेचा आधार त्यांना घ्यायचा आहे तर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरची जा। परिस्थिती कशी आहे ते कसे आहेत त्यांचं जसं मी आता तुम्हाला काही निकष सांगितले की हे सगळे निकष त्यांचे फुलफिल होत आहेत का त्याच्यासाठी त्यांच्या गृह भेट करावी लागते तर बाल संरक्षण कक्ष याला तो अधिकार सगळा दिलेला आहे की जो प्रत्येक जिल्ह्याला असतो आणि त्यांच्यामध्ये काउन्सिलर असतात सोशल वर्कर असतात अशी एक चांगली भरभक्कम टीम असते जी या निकषावर त्यांच्या घरी जाऊन गृह भेट घेऊन हे सगळं बघू शकते बरोबर किंवा थोडक्यात हे सगळे अधिकार त्यांना दिलेले का आहेत की जे प्रतिपालक होणार आहेत ते सगळे या निकषांची पूर्तता करतायत की नाही याची पडताळणी केल्याशिवाय ते प्रतिपालकत्व देणं हे खर तर अवघड जातं आणि म्हणूनच बाल कल्याण समितीचा हा जो कक्ष आहे तो या संदर्भात सगळी काळजी घेत असतो आणि आपल्याला अजून एक कार्यक्रमात फोन येतोय तो आपण घेऊया विरारहून आपल्याला प्रश्न विचारला जातोय नमस्कार विरारहून प्रश्न विचारतायत विनया परब नमस्कार 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 माझा प्रश्न असा आहे की प्रतिपालकत्व स्वीकारणाऱ्या महाराष्ट्रातील काही संस्थांची नावं सांगा बरं बरं त्यांचा प्रश्न आहे की महाराष्ट्रातल्या अशा कुठल्या संस्था आहेत की ज्या प्रतिपालकत्व स्वीकारतायत काय सांगाल आपण कसं आहे ना की हा तसा विषय हा तसा नवीन आहे अजून ह्याचं खरं तर दोन हजार वीस साली याबद्दल काही जिल्ह्यांमध्ये याची सुरुवात करू वगैरे असे थोड्याशा घोषणा दिल्या गेल्या खऱ्या पण प्रत्यक्षात त्याचं कुठेच अंमलबजावणी झालेली नाहीये मी त्याचं एक उदाहरण सांगते तुम्ही जे म्हटलं होतं तो एक प्रश्नही तुमचा आला होता की एक्झॅक्टली कशा पद्धतीने मग हे वर्किंग असतं कशा पद्धतीने वर्कआउट होऊ शकतं तर याचं एक उदाहरण ताई तुम्ही जो प्रश्न विचारलायत ना त्याला अनुषंगानेच आहे की प्रतिपालकत्व योजनेची अंमलबजावणी अशी कुठे काहीच प्रमाणात झालेली आहे ती ती त्या त्या ठिकाणच्या बालकल्याण समिती आणि बालसंरक्षण कक्षाच्या एफर्टमधून घेतली गेलेली आहे जिथे त्यांच्या ए तिथल्या जिल्ह्याच्या कोऑर्डिनेशनमधून जेव्हा त्यांना सगळ्यांना एकत्रित मिळून वाटलं की मुलं ही प्रतिपालकत्व योजने थ्रू जाऊ शकतात चांगला कायदा आहे त्याची अंमलबजावणी करायला हवी आहे आणि त्यासाठी खरं तर पाच वर्षापूर्वी जेव्हा स्वराज फाउंडेशनची स्थापना झाली आणि सुरुवातच आम्ही केली तेव्हा आमच्या संबंधातला आम्ही थोडासा आग्रही होतो या विषयात की काही जी आर किंवा या संबंधात काही आलं असेल तर मग त्याची अंमलबजावणी करणं सोपं जाईल म्हणून एक अकोल्या जिल्ह्यातलं मी उदाहरण तुम्हाला ताई सांगू शकते की जिथे अकोला जिल्ह्यात खूप चांगलं एन्व्हायरमेंट या संबंधात आहे आणि गेले पाच वर्षापासून आपण काही कुटुंबात काही मुलं ही प्रतिपालकत्व योजने थ्रू सगळ्या नियमांचा आधार घेऊन गेलेली आहेत आणि आता खरं तर खूप चांगली न्यूज पण आहे की आता दोन वर्षांनी खरं तर म्हणजे त्यांना साडेचार वर्षापासून ते त्यांच्या घरी प्रतिपालकत्व योजनेचा आनंद आणि पालकत्वाचा आनंद त्या तिथले सगळे पेरेंट घेत आहेत अशी चार फॅमिली जाता आहेत की जा ज्या ठिकाणी प्रतिपालकत्व योजना राबवली गेली एक चांगला रिझल्ट आपल्याला बघायला मिळालं त्या मुलांचा सगळ्या अर्थाने विकास होतोय आणि आता ती अडॉप्शनला पण प्रतिपालकत्व योजनेचा आधार घेऊनच पुढे जात आहेत आणि एक सेंट्रल गव्हर्नमेंटने एक चांगला नियम आता नुकताच गेल्या ऑगस्ट सप्टेंबरमध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटने सांगितलं की प्रतिपालकत्व योजने थ्रू जर मुलं ही कुटुंबात गेली आणि ती मुलं जर अनाथ असतील किंवा या सगळ्या कुटुंबात जाण्याच्या मध्ये आता साडेचार वर्ष झाली आहेत त्याच्यात मध्ये आधी कदाचित कोणीतरी त्यांचा पालक असेल पण आता कोणीही पालक राहिलेले नाहीये मृत्यू झाला त्यांचा आणि ती मुलं पूर्णपणे अनाथ झालेली आहेत अशी जर मुलं असतील आणि पालकांकडे ते जर दोन वर्षापासून एक चांगल्या आनंदाने राहत आहेत एक चांगलं प्रतिपालकत्वाचं चा, एक चांगलं काय रिझल्ट हा तिथे बघायला मिळत असेल तर बालकल्याण समितीने असेच करून प्रतिपालकत्व योजनेला त्यांना जर पुढे जाऊन ऍडॉप्शन करायचं असेल कुटुंबाला त्या कुटुंबाला वाटलं की आम्ही प्रतिपालकत्व योजना करतो आहोत पण आम्हाला आता वाटतं जर आता कोणीच नसेल आणि ते पूर्णपणे मुलं अनाथ असतील मुलांची जर इच्छा असेल आणि पालकांची इच्छा असेल या दोघांचाही विचार केला जातो आणि बालकल्याण समिती बाल संरक्षण कक्ष या सगळ्याचा विचार करतात आणि त्याच्यानंतर त्या मुलांना साठी पण आता काही डोअर ओपन झालेले आहेत सेंट्रल गवर्नमेंटच्या नवीन नियमांमुळे त्यामुळे आमची मुलं ही प्रतिपालकत्व योजने थ्रू कुटुंबात जाण्याचा आधार त्यांना मिळू शकतो जर ती अनाथ असतील आणि जर ते पालक आणि मुलांचं जर चांगल्या पद्धतीने समायोजन झालं त्या कुटुंबात तर आपल्या मुलांनाही दोन वर्षानंतर तिथले जे फॉस्टर पेरेंट्स आहेत ते अडॉप्शन साठी अप्लाय करू शकतात बरं आता मनात एक प्रश्न आहे की सध्याचं जगच असं आहे की कोणाची आपण खात्री कधीच देऊ शकत नाही तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे की अठरा वर्षांनंतर ते मूल जरी रुळलेलं असेल किंवा ते जरी तिथे राहण्यासाठी इच्छुक असेल बरोबर पण दुर्दैवाने एखाद्या पालकाचं निधन झालं किंवा त्यांच्यावर काही वाईट संकट ओढवलं आणि मग अठरा वर्षांनंतर त्या पालकांना त्या मुलाला पुन्हा पुढे सांभाळणं जर अवघड होत असेल तर मग प्रतिपालकत्व योजनेअंतर्गत अठरा वर्षांनंतर त्या मुलाची काय सोय केली जाते का काय सांगा चांगला प्रश्न आहे हाही चैतालिजी तुम्ही खूप विचार आ, करून <laughs> हा सगळा विषय म्हणजे समजून घेण्याचा खूप चांगला प्रयत्न झालेला आहे तुमच्याकडून आणि कसा आहे की हा प्रश्न आपल्या देशात येणारच आहे जसा इतर देशांमध्ये याचा mm. विचार होतो कारण कसा आहे की आपण काही बाकीच्या देशांच्या आधारावर पण विचार आपल्या देशाचा करतो <laughs> आणि प्रतिपालकत्व योजनेचा विचार पण इंटरनॅशनल लेवलवर विचार झाला इथे आला आणि तो रुजू झाला तर आपल्या देशात पण इनफॉर्मली फॉस्टर केअरिंग होतं जिथे आप ती मुलं असतात ती खरं तर आपल्या आई वडील त्यांच्याच कोणीतरी कुटुंबातल्या कुटुंबातल्या कोणीतरी नातेवाईकाची मुलं असतात ती त्यांच्याकडे इनफॉर्मली राहत असतात म्हणजे कायद्याचा विचार झाला तर कायद्याने हेही मान्य केलंय की इनफॉर्मल फॉस्टर केअर आपल्या इथे घडतं इनफॉर्मल किनशिप केअर आपल्या देशात घडतं कारण का तर आपल्या देशात ते जर मूल असतं जे आई वडील गेलेले आहेत काका काकूंनी सांभाळलं आत्या मामा मावशी काकांनी सांभाळलं तर ते त्यांच्याकडे राहतं खरंय आणि त्याच त्याला सगळ्या गोष्टी ज्या पाहिजे असतात ना त्या सगळ्या तिथे मिळतात एका कुटुंबात जेव्हा कौटुंबिक वातावरण अनुभवतं मूल तेव्हा त्याला सगळंच मिळतं त्याला प्रेम माया आपुलकी जिवाळा हे सगळं मिळतं आणि ते सगळं समजत संस्कारित होत होत ते मोठं होतं जर ते त्यांचं असो की नसो त्याला ज्या मिळालेल्या गोष्टी आहेत त्या त्याने पूर्ण फुलफिल केल्यात पालकांनी दिलेल्या आहेत आणि जर अशी अडचण काही पालकांची येत असेल तर त्याच्यानंतर निर्णय हा अठरा वर्षानंतर त्या मुलाचा त्या मुलीचा असू शकतो की तिला तो अधिकार दिलाय कारण अठरा वर्षानंतर ती संज्ञान होते खरं तेव्हा मूल हे स्वतः विचार करू शकतो की मला यांच्यावर राहू शकेन नाही राहू शकत तिथली जर अडचण असेल तर तो तसा अठरा वर्षाचा झाल्यामुळे तो सक्षम झालेला असतो तो त्याचा विचार त्यांच्याशी चर्चा करून जर आई असेल वडील गेले असतील समजा आई असक्षम असेल तर हा त्यांच्या नात्यात इतकं इतका ओलावा असेल इतकं ते चांगले नातेसंबंध आणि संवाद असेल की त्याच्यात त्यांच्या परस्परात संवादातून तो विषय सॉल्व्ह होऊ शकतो जर ती आई तिच्या मुलासाठी समजा जर प्रयत्न करत असेल तर या मुलाचाही सांभाळ ती करणारच आहे कारण तिने घेतलेलं पालकत्व हे टेम्पररी पॅरेंटिंग जरी असलं तरी ते सुजाण पालकत्व आहे त्यामुळे ते असं अठरा वर्ष झालं आता तो जाऊ शकतो किंवा तो जाईल त्याने जावं असा विचार आपल्या पालकत्वाच्या बाबतीत येत येणारच नाही कारण आपलं परिपक्व पालकत्व आपल्या देशातलं आहे तिथे छोट संकुची पालकत्व व्यापक पालकत्व असा पार्ट नाहीये आपल्या पालकत्वाची डेफिनेशनच मुळात सुजाण पालकत्वाची आहे खरं मला वाटतं आणि हे फार याचं चांगलं उत्तर आहे कारण आपण अठरा वर्षानंतर काय हा एक नकारार्थी विचार जरी असला तरी तो विचारणं आवश्यक होतं म्हणून मी विचारलं पण हे खरं आहे की ज्या वेळेला सहा ते अठरा वर्ष वयोगटात मूल पूर्ण आपल्या कुटुंबात रुळेल त्यावेळेला खरं तर अठरा नंतर त्याला कुठेही जाण्याची तशी गरजच पडणार नाही कारण ते आपल्याच कुटुंबाचा एक आवश्यक आणि अनिवार्य असा भाग होऊन जाईल आणि मला, मला या दृष्टिकोनातून अगदी शेवटचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे खरं तर प्रतिपालकत्वाची चळवळ म्हणता येईल आपल्याकडून सुरू झालेली तर याचा साधारण प्रतिसाद याला कसा मिळतोय आणि एक संदेश द्यायचा असेल पालकांना या नात्यानं तो थोडक्यात तुम्ही काय द्याल अगदी थोडक्यात सांगता काय येईल खरं तर वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन आल्यानंतर अगदी मंत्राल मंत्री म्हणजे आदरणीय मंत्री महोदयांपासून आम्ही चौदा राज्यांचा प्रवास केला जिथे आम्हाला सगळीकडेच पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि हा आणि या दृष्टीने संदेश द्यायचा अगदी थोडक्यात काय द्याल कारण खरंतर वेळ कमी आहे ओके त्यामुळे मला असं सांगायला लागतंय तर मी म्हणेन की प्रतिपालकत्व योजनेचा आपण सगळ्यांनी जास्तीत जास्त लाभ घेतला पाहिजे हे आपल्यासाठी तर नक्कीच पण मुलांच्या गरजांसाठी नक्की <laughs> मूल हे केंद्रीभूत आपलं देश मानणारा आहे आणि आपण राष्ट्रीय संपत्ती मानतो तर त्यांना अठरा सहा ते अठरा वयोगटातली मुलं जर आपण आपल्या कुटुंबात आणली तर आपण खूप चांगल्या प्रकारचं एक प्राचीन संस्कृतीचं पुन्हा ते वैभव आपण आपल्या देशात आणू शकू आणि आपल्या देशात कोणी अनाथ राहणारच नाही सगळे स्वनाथ <laughs> होत खरे आणि मला वाटतं हे हा शब्दाचीच गरज नाही पडणार <laughs> आपल्याकडे नक्कीच मराठ हा एक वेगळा विषय आपण खूप चांगल्या पद्धतीने मांडला आणि संकल्पना मुळात आम्हाला समजली आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल संपूर्ण सखी सह्याद्रीच्या टीमच्या वतीने मी आपले मनापासून आभार मानते खूप खूप मनापासून आभार अशाच नवीन संकल्पना वेगवेगळे विषय आपण घेऊन येत असतो आपण भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन विषयाचा नमस्कार